ಪ್ರೀತಿಯ ಮಾರುವ ಛಳಕು ಸಾಸಳ ತವ ಸಾವಳಿಯ ಗಂಧ ತರವಳತು ಆಹಿನೆ ನಾಹಿ ಮನಾನಿ ಆರಶಾತಶಿ ನಸರನೆ ತುಚಿಯ ಮನಾನಿ ದಿಸ ದಿಸ ಸಶಿ ही पण नाही मिस्टर इंडिया लागून गेली का काय ही काय कोणाच्या नावाने एवढी काचकूच चालली आहे ए तिचं आधीचं आडनाव काय ग ती आपण नेमक्या कुठल्या तीची पाळमुळं खंटाय अगं म्हणजे आपला डूड आहे ना डूड आता हा कोण नवीन मित्र आई झालं तुझं सुरू डूड म्हणजे श्रीधर श्रीधर दादा असं म्हणायचं पौर्णिमा काळे नावाच्या बऱ्याच बायका सापडल्यात पण यातली कोणीच दूडची बायको असेल असं वाटत नाहीये अगं पण तुला कोणी सांगितलं या नसत्या उचा पती करायला हे तू बोलतीयस म्हणजे हे हेरिडेटरी नाहीये का तू नाही मला विचारायचं कोणी सांगितलं असल्या उचा पती करायला तू पण तेच करतेस मला पैसे मिळतात त्याचे आणि मला समाधान मिळतं त्यातून तू म्हणजे ना खरंच सांग ना काय आधीचं आडनाव ए भाई मला नाही आता आठवत आहे आणि या असल्या नसत्या उचापती करण्यापेक्षा ना जरा अभ्यासात लक्ष घाल माधवी हा मी जरा मंडईत जाऊन येते पारू आली की तिला सांग हा सांगते पण तू सांभाळून जावे हो ग जाते हा तुम्हाला कळलं की नाही मॅडम कुठे गेल्यात फिरायला गेल्यात त्यांच्या होणारे यांच्या बरोबर मावशी बातमी शिडी झाली मॅडम आल्या होत्या नेल पेंट घ्यायला बेस्ट एकदम बेस्ट मी ना तुला सांगणारच होते मुग्गू तू तुझ्या ट्रेनिंग खाली ना तिला चांगली तयार कर अरे एकदम मग काहीतरी काय बोलतीये तिचं कसलं आले डोमल्याचं ट्रेनिंग आतापर्यंत फ्रॉक घालून फिरत होती तुझा बर येते चला तुम्ही पण आठवा तुमचं शोधकार्य अभ्यास नाही काय नाही नुसतं आपलं रिकामपणचे उद्योग चला मी निघतो आता इथूनच घरी आहे ना आत्ता नको मला घरी पोहोचायला उशीर होईल आणि अंजनाचा फोन पण येणार आहे ना अंजना माझी बहीण माझ्या प्रोफाईल वरती तू तिचा फोटो पाहिला होतास आणि तुला असं वाटलं की ती माझी हो आलं लक्षात पण मग त्यासाठी घरी लवकर जायची काय गरज आहे ती फोन करेल ना मोबाईल विसरलेच तू मोबाईल वापरत नाहीस तुमच्या नशिबी असा जगातला एकमेव वन पीस आलाय गुळवणी बाई असं विसरू नका खरं म्हणजे आता घरी गेलो नसतो तरी चाललं असतं म्हणजे अंजनानी फोन केला असता आणि माझा लागला नसता तर तिने परत केला असता पण आत्ता तिच्या घराचं जरा चाललंय ना त्यामुळे बोललं पाहिजे घरी जाऊन लवकरात लवकर घराचं काय ती शिफ्ट व्हायचं म्हणते ना तेच तर बोलायचंय म्हणजे महत्वाचं आहे मग नाही थांबवत येऊ बाय बाय श्रीधर दरवेळेला कस रे नाही दरवेळेस नाही तुला बघितलं कीच असं पाऊल वाकड पडत माझ नुसती डायलॉग बाजी कर नाही नुसती डायलॉग बाजी नाही आणि आता तर मी अशी गोष्ट करणार आहे ना जी आजपर्यंत आयुष्यात कधीच केली नाही असं काय करणार आहेस
एक 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 मिनिट हा पकडलं का नाही हे असं उडतं चुंबन दिल्यानंतर मुली असं पकडल्यासारखं करतात उडतं चुंबन लाईन किस उडतं चुंबन ऊचू अशक्य आहेस तू बरे काम कर तू घरी जा आणि किस फेकायची प्रॅक्टिस कर आणि मी कॅच करायची प्रॅक्टिस करते आणि मग आपल्या दोघांना जमलं ना की मग दोघं मिळून हा कार्यक्रम करू काहीच ताण नाही बाई असत आता इच्छा म्हणलं असत काय जा अटळ आता फोन यायचा ना अंजनाचा आणि तिला हाय सांग बरं तिला माहिती आहे ना आपल्याबद्दल आणि कधी भेटवणार आहेस वेळ येईल तेव्हा सगळं काही घडणार आहे बालिके आणि अंजनाला मी आपल्याबद्दल सांगितलं ना तेव्हा स्वतःच्या बेडवरती हात असे हवेत घेऊन उंचावून उड्या मारत होती गधडी सॉलिड जमणार आहे आमचं जमेल जमेल आणि तसं जर घडलं ना तर तो समर्थांनी विचारलेला प्रश्न होता ना त्याचं उत्तर आपोआप मिळाल्यासारखं होईल जगी सर्व सुखी असा कोण आहे श्री व काळे पण पौर्णिमा खूप दुस्वास करायची अंजनाचा म्हणजे स्वतःच्या बहिणीशी सुद्धा बोलायची चोरी होती मी तिला भेटले नाही अजून पण मी तुला वचन देते आमचं छान जमेल खूप छान जमेल जे तुझ्यासाठी महत्वाचं आहे तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे कुठल्या देवाचा नवस केला होता म्हणून असं सुख मिळतं देव जाणे जाता उशीर होतो आणि पुढच्या वेळेस एकदम कडकडीत एकदम स्टाईलनी काय ऊचू तुझाच आवड ऊचू म्हण स्वाती अगं एकटीच काय असतेस मी हसत होते असेल असेल काय कॉमेडी पिक्चर बघून आलीस की काय नाही नाही अगं ऐक ना काय उद्या येताना मी आता बिझी आपण उद्या बोलूया ना प्लीज 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 तिला बिझी असायला झालं काय आता फोन का उचलत नाही आई बरं झालं तू इथेच आहेस आई मी आल्या आई स्वत आई काय ग आई कुठे स्वाती हा जरा एक प्रॉब्लेम झालाय छोटासा काय झालं उमाताई 5:30-6 सुमाराला मंडईत गेली होती 9 आले हो आणि अजून आलेली नाहीये ती काळजी करू नको सापडेल ती तू मुमूला एक फोन ट्राय करतेस का हो तेच करते ना तू कोणाला फोन लावतीयस आईला अगं उमाताईला फोन लावून झालाय आमचा काही उपयोग नाही एकदा एकदा ट्राय करू दे ना
फोन घरी ठेवून गेली ती. तरीच मी मगासपासून करत होते पण काय असं वागते ती. असू दे, सापडे, तू नको टेन्शन घेऊस. मी विकेच्या गाडीवरून सगळी मंडळी शोधली, नाही सापडली मावशी. आणि गणेश मंदिर बंद झालंय, तिच्या येण्या जाण्याच्या सगळ्या गल्ल्या पाहिल्या मी. पण कुठे असेल ती? काळजी करू नकोस, सापडेल ती. आले स्वाती अगं. माझं नाव आणि माझा पत्ता. म्हणजे तुला असं वाटतंय की मी घराच्या बाहेर जाईन आणि परतीचा रस्ताच विसरेन. मी तिला सांगितलं होतं पाकिटात ठेव, येऊ दे तिला परत. शांत, तिला बाहेर भेटणं डेंजरस आहे. हा एकतर ती भोळी आहे किंवा बावळ्याट आहे, तिला कळलंच नाही आज मना काय बोलून गेला. तिला लवकरात लवकर घरी आणलं पाहिजे आणि मग तो मन्या आणि ती वाड्यातली माधवी ती जरा दीडशाणीच आहे, तिच्यापासून सांभाळून राहावं लागेल. ठीक आहे, जे सुरू केलं ते शेवटपर्यंत निभवावं लागेल. माधवी ताई, काय झालं? मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना भेटले, मी देवळातल्या अख्ख्या ग्रुपला कॉन्ट्रॅक्ट केला, पण आई आजच्या दिवसात कोणालाच भेटली नाही. तू नको टेन्शन घेऊस, सापडेल उमा ते. आपण प्रयत्न करतोय ना. बर आई, मी सध्या वाड्यात कुणालाच काहीच सांगितलेलं नाही, पण जर का कोण. माधवी ताई, मी जाऊन येतो, मला फक्त उमा काकूचा फोटो असेल तर दे ना एखादा. याला कशा लावाय फोटो? हा कुठे चाललाय? पोलीस स्टेशनला. तू याला का सांगितलंस? याने काहीही करायचं नाही, आपण समर्थ. स्वाती, ही वाद घालत बसायची वेळ नाहीये. तो जातो म्हणतोय ना, तर जाऊ दे. माधवी ताई, फोटो द्या ना लवकर. हो, मी पुन्हा मार्केटला जाऊन आले. मुमू, तुझ्या मोबाईल मध्ये उमा काकूचा फोटो आहे का? हो, मला सेंड करते सर्जंटली. करते. माधवी ताई, मी जाऊन येतो. हो, आणि तिला आत घेऊन जा, चक्कर बिक्कर यायची नाही तर. मुमू, खरंच तिला आत घेऊन जा. ताई, तू पण काय त्याच ऐकतेस? अगं नाही ग बाळा, पण तू सकाळपासून पायाला भिंगरी लावल्यासारखी फिरतेस, म्हणून म्हटलं जरा पाठ टेक जा. बरं, नाही
फक्त पाणी पी आणि 5 मिनिटं शांत बस. ओके जा लाद घेऊन जा. मी पाणी आणते. तुला कॉफी देऊ करू? कुठे असेल आई? तिला काही झालं नसेल ना? नाही काही नाही होणार तिला, ती येईल पुढच्या काही मिनिटातच येईल ती. प्रथमं शैलीपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं च. हॅलो. नाही मी मुमू बोलते. हो हो एक मिनिट ताई. श्रीधर. हॅलो श्रीधर. श्रीधर ताई. जे जे या कवचाचे करतील पठण प्राप्त होत असे सुख विजय विपुल धन कवच पठणाने सुरक्षित असावे जगात निर्भय. मी 5:30-6 गेली होती 11 वाजत आले. मला काही सुचत नाही. बस 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 बस. त्यांच्या कुठल्या मैत्रिणीकडे गेल्यात का त्या? त्यांचा काहीतरी देवळातला एक ग्रुप आहे असं स्वाती सांगत होती. आम्ही सगळीकडे चौकशी केली. ठीक आहे मी आलो जरा जाऊ. नाही हे बघा अहो मुमू 3-3 जाऊन सगळीकडे बघून आली. अहो पण तिथे नाही सापडल्या ना त्या. म्हणजे आता आपल्याला दुसरीकडे कुठेतरी बघायला लागेल. हा हे बघा त्या नक्की सापडतील. हा मी आलोच. पोलीस स्टेशन मध्ये गेलाय नन्ना. पोलीस स्टेशन कशासाठी? कशासाठी म्हणजे दुसरा काही पर्याय होता का आता? हो ठीक आहे ठीक आहे. तरी सुद्धा मी एकदा माझ्या पद्धतीने शोध घेतो. हा आलोच आलोच. सावकाश. पाणी घेऊन येते. पाणी कुठे होती साई?
तुला काही लागलं नाही ना, तू तू पडलीस का परत? आई आई सांग ना, बोल ना काहीतरी, आई कुठे गेली होतीस आणि इतका वेळ का लागला तुला? आई आई बोलला काहीतरी, आई बोलला काहीतरी, आई काय सर आई काही होतंय का तुम्हाला? श्रीधरराव तुम्हालाही पारूनी बोलवलं? अहो असं काय करताय? परिस्थितीच अशी होती आणि ती माहिती आहे ना तुम्हाला कशी आहे, तिने अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं असतं इथे. नन्ना कुठे भेटली तुला ही?